अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या घाटकोपर शाखेनं एक कोटी बावीस लाख ,00 रुपये किमतीच्या सहाशे दहा ग्रॅम मेफेड्रोनसह हो तिघांना अटक केली आहे यात एका विदेशी महिलेचा देखील समावेश आहे हे अंमली पदार्थ एकतीस डिसेंबर रोजी मुंबई शहरात आयोजित विविध पार्ट्यांमध्ये पुरवले जाणार होते खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही कारवाई केली अटक केलेल्या आरोपींना सहा जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे दुसऱ्या एका कारवाईत पोलिसांनी खारगर इथून सव्वा कोटींचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत या प्रकरणी सतरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यामध्ये सोळा नायजेरियन व्यक्तींकडून त्र्याऐंशी लाख रुपयांचं हेरॉईन आणि एकोणतीस लाख रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे